आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या आम्हाला आलेल्या थ्रेट्स किंवा धमक्यांची माहिती देतो तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात। हे स्टंट आहेत। ठाण्यातल्या एका महत्त्वाच्या गुंड टोळीच्या म्होरक्यानं मला दिलेली धमकी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाचं नाव आहे, मी स्पष्ट दिलंय, ती तुम्ही गांभीर्याने घेतली नाही। काल रात्री सुद्धा त्या देशातल्या एका महत्त्वाच्या गँगस्टरच्या माध्यमातून मला एक धमकी आली माझ्या मोबाईलवरती, मी ती पोलिसांना कळवायचं काम केलं। बाकी मला त्याचं काय राजकीय इश्यू करायचा नाही, कारण मी मगाशीच म्हणालो की विरोधकांना आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही। पोलीस यंत्रणा ते फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरत आहेत, आणि असंच चालू राहू द्या। आम्ही आहे त्या परिस्थितीला, संकटाला सामोरे जाऊ। संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे। प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे, तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल। महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला धमकी दिली तरी देखील या ठिकाणी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत, अशा कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल। माझ्या धमक्यांची चेष्टा केली गेली असं म्हटलं, चेष्टा करण्याचं काय कारण आहे? संजय राऊत आणि सगळं प्रकरण संभाजीनगर ते गृह विभागावर सुप्रियाताईंनी आक्षेप ओढवलाय आणि झेपत नसेल तर राजीनामा द्या असं म्हणतात। मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातलं असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल,